नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त असायलाच हवं मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्तपैकी दुधी भोपळ्याची एक मस्त आणि खूपच वेगळी अशी भाजी बघतो ज्यांना दुधी आवडत नाही तर ते देखील मागून खातील लहान मुलं बऱ्याचदा दुधी खायला नाही म्हणतात तर त्यांच्यासाठीच ही रेसिपी आहे ते तुमच्याकडे मागून मागून खातील अशी ही मस्त अशी ही रेसिपी आहे सरा तर मग रेसिपीला सुरुवात करत तर इथं बघा मी दुधी अर्धा घेतलं आहे तुम्ही जर रेसिपी फार मोठ्या प्रमाणात असाल तर तुम्ही अख्खा देखील दुधी घेऊ शकता त्यानंतर दुधीवरची जी काही साल आहे तर ती मी अशा पद्धतीनं साल काढणीनं साल काढून घेते ठेवा जेव्हा आपण दुधी घेतो तेव्हा त्यातला छोटासा पाक आपण थोडा खाऊन बघायचा दुधी जर कडू असेल तर तो घ्यायचा नाही कारण दुधी जर कडू असेल तो आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतो सार झाल्यानंतर तो, तो बघा मी अशा पैधीनं हा चिरून घेते बऱ्याच वेळा आपण दुधीची भाजी वगैरे करतो दुधीचा हलवा वगैरे करतो हलवा मुलं खातात आनंदानं पण भाजी खायला नाही म्हणतात पण दुधी खूप म्हणजे खूप फायदेशीर असतो रेटाकडचा भाग तो काढून घेतला आणि त्यानंतर आता आपण ह्याचे काप करून घेऊयात काप करताना याचे फार मोठे किंवा फार छोटे नाही तर अशा पद्धतीने मी मीडियम साईजमध्ये हे काप करून घेतलेले तर बघा फार बारीक काप केले तर ते अगदी शिजल्यानंतर अगदी गिर होतं आणि मग ती खायची मजा नाही येत तर अशा पद्धतीने मी हे सगळे याचे काप करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील दुधी सगळा चिरून झालेला आहे तर तो, तो साईडला ठेवून आहेत आणि त्यानंतर इथं बघा मी पाऊन वाटी इतकी ही चण्याची म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतली होती ती दोन तास स्वच्छ धुवून घेतली आणि दोन तास भिजवून घेतली होती भिजल्यानंतर ती छान फुललेली आहे तर आता त्याच्यावरचं पाणी काढून घेतलं आणि ती आपण एका कुकरमध्ये शिजवत घालतोय ते कुकरमध्ये ओतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चिरून घेतलेला दुधी घालून घ्यायचा आता ह्यानंतर बघा ह्याच्यावरती दोन ते तीन कप पाणी घालून घ्यायचं अंदाजाने पाणी सांगायचं झालं तर थोडंसं दुधीच्या वरील इतकंच पाणी घालायचं त्यानंतर एक तमालपत्रीचं पान घालायचं पाव चमचा पण ह्याच्यामध्ये हळदपूड घालूयात म्हणजे डाळीला अगदी छान असा मस्त पिवळसर कलर येतो आणि एक मोठा साईजचा सा टोमॅटो तो अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतला होता आता झाकण नऊ झालं आपण तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये डाळ आरामात शिजते ही डाळ आपल्याला फार गिरणं शिजवायची छान शिजली पाहिजे पण त्याचा आकार तो बदलला नसायला पाहिजे तीन शिट्ट्या झाल्यानंतर बघा मी कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून घेतलं आता चेक करूयात मस्त डाळ शिजलेली आहे दुधी दुधीपार अगदी अगदी पटकन मऊ मऊ झालं डाळ देखील आता आपण चेक करून बघूया ती छान शिजलेली आहे का डाळ तुम्हाला दिसत असेलच छान बघा मऊ शिजलेली आहे पण त्याचा आहे आहे असा राहिलेला तर आपल्याला अशा पद्धतीने ही डाळ जी आहे ती शिजवून घ्यायची थोडासा दुधी आणि थोडीशी डाळ मी अगदी थोडीशी मॅश करून घेते बाकी दुधी आणि डाळ आपण अखंडच ठेवणार आहोत तर बघा अशा पद्धतीने थोडस मॅश करून घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा हिंग घातला हिंग जर आवडत नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल एक छोटा तुकडा दालचिनीचा एक मोठी वेलची घातली मी दोन ते तीन लवंग घालायच्या दोन काळ्या मिऱ्या वापरल्यात त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा इतके जिरे घालायचे हे जिरे सगळे छान तडतडले की त्यामध्ये ता आपण एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली ती वापरली ह्याच्यामध्ये मी आणि त्यानंतर दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरले तर आता हा कांदा आपण तेलावरती छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा बरं तुम्ही डाळ घालून वगैरे दुधीची भाजी केली असेलच पण ही भाजी एकदा नक्की करून बघा ही भाजी आमटी कशी म्हणून काही म्हणून खाऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये बघा अर्धा इंच आल्याची मी बारीक बारीक काप करून घेतले तुम्ही तर आलं खिसून किंवा ठेचून देखील वापरू शकता मी फक्त आलं वापरलं तुम्ही हवं तर लसूण पण वापरू शकता तर हे सगळं छान परतवून घेतले छान असा कांद्याला गुलाबी रंग आलेला आहे तर गॅस अगदी बारीक करूया ह्यामध्ये बघा पाव चमचा इतकी हळदपूड एक चमचा इतकी काश्मीरी लाल तिखट एक चमचा इतकं मी पूड आणि एक चमचा इतकी मी कसुरी मेथी वापरले कसुरी मेथीचं घातल्या ना अगदी मस्त रेस्टॉरंट साईलचा फ्लेवर येतो ना भाज्यांना अगदी तसाच फ्लेवर येतो तर हे सगळं बघा छान असं मिक्स करून घ्यायचं मसाले छान तेलावरती परतले गेले पाहिजेत हे छान परतून झालं की त्यामध्ये आपण दुधी आणि डाळ जी शिजवून घेतली होती ती सगळी याच्यामध्ये घालून घ्यायची मस्त खमंग अशी फोडणी बसते आणि खूप म्हणजे खूप सांगते अगदी खमंग लागते ही ॲक्च्युली जेव्हा तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळ येतो त्यावेळी तुम्ही एकच काहीतरी रेसिपी बनवायचा मूड असतो त्यावेळी तुम्ही ही भाजी आणि आमटी दोन्ही मिळून ही एकच करू शकता इतकी अप्रतिम लागते इतकी सुंदर चवी लागते ना खाणारा प्रत्येकजण ही तुमच्याकडून मागून मागून खातील अशी ही रेसिपी आहे तर मग नक्की ट्राय करा तर बघा हे सगळं छान मिक्स केलं तर तुम्हाला आणखीन थोडीशी पातळ हवी तर तुम्ही थोडंसं गरम पाण्याच्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर मी चवीपुरतं मीठ घातलं हे सगळं छानसं मिक्स करून घेतलं आता आपण ह्याला एक छान अशी उखळी काढून घेऊयात मी बघा जास्त पाणी नाही घातलं मला तेवढंच जास्त भाजी नको होती त्यामुळं आणि उकळी आली की यामध्ये मी एक चमचा इतका गरम मसाला घातला शेवटी गरम मसाला घातल्यामुळे त्याचा फ्लेवर अमेझिंग लागतो भाजीला हे सगळं छान मिक्स करून पुन्हा एकदा छान अशी याला उखळी काढून घ्यायची वास तर अप्रतिम सुटला आहे कधी त्या खावीशी वाटते आणि बघताच नाही ती पटकन खावीशी वाटते तर बघा उकळी आलेली आहे मस्त अशी आपली ही भाजी म्हणा आमटी म्हणा ही तयार आहे कुणाला कळणार पण नाही की आपण ही दुधीची केली आहे त्यांना दुधी आवडत नाही ते देखील हे मागून खातील गॅस बंद करायचा भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि अशी गरमागरम मस्त अशी ही रेसिपी चपाती रोटी फुलका भाकरी भात कशासोबतही खाऊ शकता त्यामुळे ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि ती केल्यानंतर कशी झाली हे देखील मला कळवायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच तरच ह्या व्हिडिओला लाईक करायचं तुम्ही डिसलाईक देखील करू शकता छान छान कमेंट्स करत चला मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहत असते चला तर भेटू तसे ते काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद